नमस्कार, मी उमेश कुमावत। टी व्ही 9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार। पवार साहेब, आपलं टी व्ही 9 मराठीत स्वागत आहे। पवार साहेब, ही जर आपण निवडणूक बघितली तर ही अशी निवडणूक आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातले दोन मोठे राष्ट्रीय पक्ष फुटले आणि त्यानंतरची निवडणूक आहेत आणि अनेकांमध्ये संभ्रम आहे की या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे। अनेक पंडितही आहेत जे तेही याचा अंदाज नाही लावू शकत आहेत की या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे। तुम्ही एवढ्या निवडणुका बघितल्या, कदाचित आमचा जन्म होण्यापासून त्याच्या अगोदरपासून तुम्ही राजकारणात आहात, तर या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? माझा इलेक्शनची कॅम्पेनमध्ये लोकांचा मूळ लोकं आहे, लोकांचा मूळ शांत होईल असं रिॲक्शन होतं। ज्यावेळेला मतदान करण्याची संधी मिळेल त्यावेळेला मतदान करणे आणि जे करतील ते आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरुद्ध करतील आणि इथं परिवर्तनाचा विचार लोकांच्या मनामध्ये आहे। फक्त दरफाई, दहशत, दबाव या सगळ्या गोष्टीच्या मदत त्यांची मनस्थिती दाखवत नाही, रिॲक्ट होत नाही। पण मतदानाच्या वेळेला शांतपणाची होईल। कालची लोकसभाची निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी तिथं असंच होतं, मोदी 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 याच्या जसं कोणी काही बोलतही नव्हतं, सगळी भाषणं मोदींच्या होती आणि विरोधकांच्या कडून शांतपणाने कॅम्पेन चालू होती। तिथं काय शेवटी दिसलं महाराष्ट्रासारख्या राज्यात 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली होती आणि आमच्या पक्षाला 4 जागा मिळाल्या होत्या। त्याच राज्यात 5 वर्षाच्या नंतर पूर्ण सत्ता मोदींचं झंझावती दौरे सत्तेचा पूर्ण वापर गैरवापर पण निकाल हा आला की आम्हाला लोकांना 30 जागा मिळाल्या 48 पैकी। म्हणजे लोक हे शांतपणाने बघतात, रिॲक्ट होत नाही पण कृती करतात आणि या निवडणुकीत तेच होणार आहे। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की परिवर्तन होईल? मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की 30-35 तुम्ही स्वतः अंदाज एक दाखवला होता की 30-35 जागा लोकसभेच्या येतील, पण आता तुम्ही बोलता परिवर्तन होईल, याचा अर्थ असा आहे की महायुतीला बहुमत मिळणार नाही? परिवर्तन याचा अर्थ स्वच्छ की आता सरकार झाली आहे त्यांचे आताचं सरकार जाईल। त्या पक्षात कसं महायुतीत सर 3 लोक आहेत, म्हणजे BJP आहे, त्यानंतर शिंदे आहेत, दादांची राष्ट्रवादी आहे, ते कोणामुळे सरकार येणार नाही? तुमचा अनुभव काय सांगतो, कोणाविषयी जास्त राग आहे? असं तिघांच्याबद्दल आहे, नाराजी तिघांच्याबद्दल। नाराजी तिघांच्या विरोधात आहे, पण जसं लोकसभेच्या वेळेस संविधान हा एक तुमच्याकडे मोठा एक मुद्दा होता जो त्यावेळेस खूप चालला, पण त्यानंतर आता त्यांनी एक लाडकी बहीण आणलेली आहे आणि लाडकी बहीणच्या लाभार्थी महिला जर आपण सर बघितल्या तर जवळपास 2.5 कोटीच्या आसपास तो आकडा जातो, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला वाटत नाही की खूप मोठा फरक पडेल? लाडकी बहीण शिर्षिक आहे, लाडकी बहीण म्हणजे सरकारी सदस्य पैसे हे देणं आणि निवडणुकीत काही लोकांच्या ऐकतो, काही राज्यात आपण ऐकतो की तिथं पैसे असतात मतासाठी, इथे दुसरं काही करेल? फक्त नाव गोंधळ दिले, पैसे सरकारी शेतीच नकाले आणि त्याचं वाटप केलेले आताच्या सगळ्या गोष्टीचा परिणाम किती? मला असं वाटतं की लोक शहाणे घ्यायला नको पण पैसे घेतात पण करायचे ते करतात। मागच्या काहीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही ठिकाणी असं जाणवलं की पैसे वाचतात, दिसतं टेलिव्हिजन आले पैसे लोकांनी घेतले, पण कॉन्स्टिट्युशन नंतर काही याची त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पैशाचा काही उपयोग झाला नाही, पैसे देणे वाचण्याचे फरावून झाले। त्यामुळे याही वेळेस असं घडलं तर मला आश्चर्य वाटणार आहे। माझ्या मते संसदीय लोकशाही पद्धती जी शिकवली या देशात त्यांना राजकारणी नाही, या देशाचा माणूस सांग नाही, या देशाचा मतदार हा याचा विरोध काय याचा विचार करतो आणि शहाणपणाने निकाल घेतो। त्यामुळे पैशानं प्रयत्न होईल, काही ना काहीतरी थोडं फरक पडेल नाही असं नाही, पण
निवडणुकीच्या निकाला काहीशी वेगळे स्थिती दिसते असं माझं सोचायला वाटत. कसं आहे, बी जे पीने ही मध्य प्रदेशात योजना राबवली होती, लोकसभेच्या वेळेस जे घवघवीत यश त्यांना मिळालं, त्यांना असं वाटतं की त्याच्या मागे लाडकी बहीण होती, तर तसं काही महाराष्ट्रात तुम्ही बघत नाही. सत्ता झाल्याचं आहे शिवची लाडकी बहीण किंवा या योजना हे सरकारच्या की त्यांनी फार मोठं विकासाच्या संदर्भात काम केलं, हे सहज पैसे देणे आणि पैसे देऊन याचा असं दुसरे मार्ग राहिले नाही, हाच मार्ग असा आहे आणि तो मार्ग त्यांनी सफाई दिसतो. मी आता बारामतीवर येतो, कारण की बारामतीत असताना तुम्ही तुमचं एक वक्तव्य होतं की आता 2.5 वर्षासाठी राज्यसभा माझ्याकडे आहे, त्यानंतर मी निवडणूक लढेन की नाही हे मी ठरवेन. त्यानंतर बारामतीतला जो प्रचाराचा ट्रॅक आहे तो बदललेला दिसतो, कारण की आता अजित पवार जो प्रचार करतात त्यांचं एक वाक्य होतं की साहेबांची शेवटची निवडणूक असं लोक म्हणतात, पुतण्याकडे लक्ष द्या, मी मुलासारखा माझ्यात काय कमी आहे. तर म्हणजे प्रचाराचा ट्रॅक असा जातो आहे की ही तुमची शेवटची निवडणूक आहे. आज 10 वर्षापूर्वी सांगितलं की जायच इलेक्शनला मी नाही, 2014 साली एकही इलेक्शनला मी उभं राहिलो नाही, जे जायचे मी राज्यसभेच आहे, मी पक्षात आहे, सगळेच इथे जवळजवळ मी काही जाहीर करू शकत नाही इच्छित आहे, पण प्रत्यक्ष निवडणूक लढवणं लोकांचा जाऊन असं आहे की मी 1967 साली पहिली निवडणूक लढली, त्यापासून कालच्या निवडणुकीमध्ये मला 56 वर्ष झाली, कंटिन्युअस मी निवडून येते. मला असं वाटतं की ह्या डायरेक्ट इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये चालवावं, पण पक्षाचं काम करावं, संसदेमध्ये निवडून लोकांच्या डायरेक्ट निवडून येणं हा जसा दृत आहे तसं दुसराही दृत आहे, तर दुसऱ्या दृष्टीने आपण जाऊ शकतो, त्या दृष्टी जाऊन आपण काम करू शकतो. आत्ता आज मी वाढलेली आहे ही काही लोकसभेच नाही, मी राज्यसभेच आहे आणि त्याच्यासाठी मला काही डायरेक्ट इलेक्शन लढावं लागलेलं म्हणजे रिटायरमेंट नाही, नाही काय निवडणुकीला उभं राहायचं नाही. त्यात त्यांनी एक दुसरं त्यांचं वक्तव्य होतं की पवार निवृत्त झाल्यावर मी पठ्ठ्यात तुमचं काम करणारा, इतरांचं वय बघता मलाच बारामतीचं बघावं लागणार आहे. म्हणजे तुमचं जे स्टेटमेंट होतं त्यामुळे असा प्रचार सुरू झाला. प्रत्येकाला अधिकार आहे, कुणालाही अधिकार आहे कुठेही काम करायचं, जर या भागाचं भजन करायचं असेल, कारण काम करायला कुणी फुले येत असेल तर तक्रार करायचं कारण नाही. असं एकच आहे की विचारधारा वेगळी असेल, आज काय झाले आम्ही लोकसभा एकत्रच काम करत होतो आणि कुणाशी सगळ्याचं करत होतो, अजित पवारांचा उल्लेख केला याच्या आधी त्यांच्या निवडणुका झाल्या, तर माझ्यामध्ये युद्ध झाले, त्यांच्या युद्ध आम्ही निवडणूक लढतो निवडून येतो आणि त्यांच्या पंक्तीला जाऊन बसतो, ही फसवणूक आहे लोकांची. आणि त्यामुळे आमचा विरोध त्याला आहे, आमचा विरोध बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी नाही. आज ज्यांच्या सवयच हे लोक गेलेले आमचं त्यांचं असोसिएशन नाही, कारण आमची आयडियॉलॉजी वेगळी. तर त्यांनीही तिकडे जाऊन आयडियॉलॉजी सोडलेली नाही ना, त्यांनीही तिथे कटेंगेटे बटेंगेचा विरोध केला अजित पवार. रस्ता कोणाचा विरोध, शक्ती कोणाला देत आहे, त्याचा राग कोणाला मिळतो आहे, तुम्ही ज्यांच्या सर्वेत बसलात त्यांना काही राग मिळतो का नाही, आणि तो राग जे घेत आहे त्यांची भूमिका जातीवादी नाही. अच्छा, मी एक पंतप्रधान मोदींचा एकदा इंटरव्ह्यू केला होता, तर त्यात मी त्यांना हा तुमच्याविषयी प्रश्न विचारला होता, तर ते त्यावेळेस काय म्हणाले होते की जहां तक शरदराव का मामला है वो उनके घर में विरासत का झगड़ा है, विरासत काम करने वाले बेटे को जाए या फिर बेटी को जाए, इसमें हमारा कुछ नहीं है. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या इथे काय म्हणजे मला समजतं त्याला कवीचे असेल आमच्या घरात जागे योजना सत्य योजना म्हणजे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत. सुप्रिया सुले ही चौथ्यांदा निवडून आहे, आज नाही 1, 2, 3, 4
त्या निर्मिलांनी डायरेक्ट लोकांच्या त्या निर्मिलांनी त्या ठिकाणी दुसरे आमचे सकाळी आहेत कुटुंबाचे त्यांचा इंटरेस्ट त्या जागेवर कधीच नव्हता आणि दुसऱ्या बाजूने सोफियाचा इंटरेस्ट विधानसभेवर अजिबात नाही आहे. तिला संसदीय राजकारणाचा इंटरेस्ट आहे आणि ती काम तिथं करते. त्यामुळे मोदी सांगतात म्हणजे प्रधानमंत्री पदावर बसले लोकांनी थोडं खरं बोललं पाहिजे कारण प्रधानमंत्री फळ ही इन्स्टिट्युशन तिथे प्रतिष्ठा ठेवली पाहिजे अशी उत्तरं किंवा असं भाष्य प्रधानमंत्र्यांनी करणं याचा असं या फळाचा गरिमा आपण तिथंच राखतोय याचा विचार त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. आता तुम्ही सुप्रिया सुळेंचं हे केलं की त्या चार वेळा निवडून आल्या. तुम्ही मागे असंही म्हणालात की दादांना तुम्ही सगळं दिलं आणि सुप्रिया सुळेंना तुम्ही काही दिलं नाही. एक्सेप्ट लोकसभा तुम्ही काही दिलं नाही. पण आता दादा तुमच्याकडे नाही आहेत. आता जर पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा तर मग तुम्ही काय करणार? तिचा इन्सेस नाही. तिचा इन्सेस फाजेंची राजकारणाचे असं माझं दिसत लोक वाजले काही कसे आणि शेवटी आपली पसंती काय हे बघावं लागतं. आणि आमच्या पक्षामध्ये निर्णय विचार कोण असेल ते विधानसभेचे सदस्य बसते आणि एकत्र बसून ते निर्णय घेते. आणि दुसरी गोष्ट अशी की उद्या खरोखर आमच्याकडे बहुमतच नाही निर्मितीचे निकाल नाही आहेत आणि त्याच्या आधीच ते मुख्यमंत्री वगैरे वगैरे या चर्चा करणार याला काही अर्थ नाही. त्याच्यात फ्रॅग्मॅटिक आणि फॅक्टिकल ॲप्रोच घेतला पाहिजे. निवडणुका होऊन गेला पाहिजे. किती नावाला येतो तो नंबर कसा आहे तो दोन तीन पक्षांनी एकत्र सरकार बनवायचं आहे का सिंगल पार्टीचं आहे असा आमचा प्रश्न आला तर सिंगल पार्टीमधून आणि एवढ्या जागा सगळ्यात होत नाही की जेणेकरून उद्या मुख्यमंत्री भागाची स्वप्न बघायची तो नंबरही आम्ही तुमचा नंबरही कमी आहे काँग्रेसपेक्षा कमी. आम्ही तिघे एकत्र येऊ संख्या चांगली अशी एकत्र असून सर्वांचा ज्यांना जास्त झाला आहे त्यांना प्राधान्य देऊ आणि उत्तम सरकार लोकांना देऊ. हे तुम्ही संख्याबळाचं अगोदरही बोलला होता. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा मुद्दा आला होता की चेहरा जाहीर करावा त्यावेळेसही तुम्ही संख्याबळाचं बोलला होता. पण तुमच्या ह्याच्यात तुम्ही स्वतः कमी जागा लढतायत काँग्रेस जास्त जागा लढतायत त्यानंतर शिवसेना जी ठाकरेंची आहे ती काँग्रेसपेक्षा मग संख्याबळाचं कमी जास्त असताना कसं संख्याबळावर करणार? स्ट्राईक रेट काय कसं आहे बाबा कालच्या दिवसांनी दहा जागा लढवल्या आज स्ट्राईक रेट काय सांगतो. ह्यावेळीसुद्धा आम्हा सगळ्यांना जागा त्यांनी किती निर्णय हे महत्त्वाचं पण त्याही भेटाच्या भेटी किती निर्णय येतात हे अधिक म्हणतात. मग तुमचं जे पुस्तक आहे लोक माझे सांगते हे तुमचं राजकीय आत्मकथा आहे त्यात तुम्ही मला एक छोटासा रेफरन्स देतो मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो कारण तुम्ही त्यात तुमचं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. 20 वर्ष नाही नाही आत्ताच्या याच्याबद्दलचा रेफरन्स आहे सर की तुम्ही यात एक हे आहे महाविकास आघाडीची जुळणी 317 पेजवर तुम्ही असं लिहिलं आहे की मुख्यमंत्रीपदासाठी एक चेहरा लागतो आणि त्यावेळी उद्धवच योग्य होते. मग तुम्ही त्यावेळेस म्हणजे तुमचं हे निरीक्षण नोंदवलं की तुमचं निरीक्षण आहे की मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा लागतो त्यावेळेस आज आमचा निर्णय असेल बसूया जागांचा निकाल लागू जागा किती येतात ते पाहूया सरकार बदलची वेळ येते असं याचा आम्हाला आनंद आहे पण ती येऊन द्या आणि त्यानंतर सरकार. ठीक आहे. जेव्हापासून तुमचा जवळपास 1.5 वर्ष मागच्या एप्रिलमध्ये तुमचा पक्ष फुटला त्यानंतर आम्ही तुम्हाला जेवढं आक्रमक नाही बघितलं तेवढं तुम्ही आता तुमच्या सभांमध्ये आम्ही तुम्हाला आक्रमक बघतोय. म्हणजे आता तुम्ही मंचरच्या सभेत गद्दार म्हणाले वळसे पाटलांना म्हणजे एक वेळ ते तुमचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे हा शब्द तुम्ही गेल्या 1.5 वर्षात कधी गद्दार शब्द वापरला नाही जे सोलून वळसन काय त्यांची भूमिका काय त्यांच्याबद्दलची पक्षाच्या सरकारी समज काय
त्यांच्या स्वतःच्या मध्ये सांगायचं, लोकांचा मत करायचं. एकच गोष्ट सगळ्या महाराष्ट्रातून ऐकत होते, कुणी जाईल पण ते जाणार नाही, अशी चर्चा जन माणसामध्ये होती. याचा अर्थ त्यांचा प्रचंड विश्वास लोकांचा होता, आणि प्रचंड विश्वास जिथं आहे तिथं दुसरा निर्णय घ्यायचा चुकाचा, ज्याला विचाराचा आधार नसता, तर ही फसवणूक आहे. आणि फसवणुकीच्या कॉन्शियसमध्ये काही स्पष्ट बोलावं, मला खालून शिक्षा येत होत्या की स्पष्ट बोला, आम्हाला सांगा स्वच्छ काय करायचं. म्हणजे लोकांची जी मागणी होती, मी श्वास बोलतो त्याचं, मला चिठ्ठी आली की तुम्ही श्वास बोलला तर तुम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती अजूनही तुमच्या मनात आहे असं आम्ही समजू, त्यामुळे सत्य बोला, सत्य सांगा. मग सत्य तर हे आहे की जे 40 गेले मग तेही विश त्यांनीही विश्वासघात केलं. सगळेच तुम्ही सर त्यांना गद्दार नाही बोलले, म्हणजे गद्दार म्हणजे कोणी मला आठवत नाही म्हणजे असेल त्याचा विशेष नाही, जे कोणी सोडून गेले. आणि विशेष आहे निवडणुकांनी कोणाच्या नावावर लढवलं, मग तर कोणासाठी वाढीची कोणाचं विरुद्ध मागीची विरुद्ध मागीची भाजपचं त्यांच्या विश्वासा भाजपचं विरुद्ध होतं मागायची निवडून यायचं भाजपला मदत करायची, ही लोकांची फसवणूक नाही. फसवणूक काय गद्दार काय फरक काय. अच्छा, मी तुम्हाला एकच रेफरन्स दाखवतो का तुमच्याच पुस्तकातला, कारण की आता तुमचा पक्ष फुटल्यामुळे लोक एक हे बघा, एक ज्यावेळेस हे पुलोच्या वेळचं आहे की पुलोचं शिवधनुष्य म्हणून तुमचा चॅप्टर याच्यात लिहिलं की पक्ष फोडला म्हणून माझ्यावर व्यक्तिगत पातळीवर प्रचंड दोषारोप झाले, खंजीर खुपसणं हा वाक्यप्रयोग माझ्यासाठीच तयार झाला असावा इतक्या वेळा वापरल्या गेला. म्हणजे आता त्यावेळेस तुम्ही मध्ये मध्ये बोलले होते की खंजीर खुपसणं माझ्यासाठीच वापरला गेला, मग हा वाक्यप्रयोग आता तुम्ही यांच्यासाठी, कारण तुमचाच पक्ष त्या लोकांनी फोडला, तुम्ही वापरणार तो वाक्यप्रयोग तसं काही आहे? मी काही त्या लेवलला जाणार नाही. अच्छा, एक विचारतो की आता तुम्ही आयडिओलॉजीचं बोलले, दादांच्या आयडिओलॉजीचं, तर मग त्यांच्या आयडिओलॉजीमुळे तुम्ही त्यांचे परतीचे मार्ग बंद केलेत का दादांचे? भाजप लोकांचं ज्यांचं असोसिएशन आमचं त्यांचं जमायचं, त्यांना सेवा विचार पसंत असेल त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या रस्त्याने जावं. आम्हाला तो रस्ता पसंत करत नाही, जो आम्हाला योग्य असतो त्या रस्त्याने आम्ही जाऊ. अच्छा, ठीक आहे. आता मी दुसऱ्या एका मुद्द्यावर येतो, अदानीबद्दलचा जो प्रश्न आहे त्यात दादा अगोदर बोलले की बैठक झाली, त्यात तुम्ही होतात ते होते, नंतर ते नाही बोलले, पण त्या बैठकीत सत्य काय नेमकं, कारण तुमचंही नाव आलं होतं तर त्यात सत्य काही आहे काय? अशा अनेक बैठका झाल्या, अदानींच्या झाली असेल की दुसऱ्या उद्योजकांच्या झाल्या असेल, मी जायला म्हणून विश्वास ठेवतो, सुसंवाद हा ठेवला पाहिजे. मतभिन्नता असली ते मत समजून न घेणं ही भूमिका योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, वेगवेगळ्या क्षेत्राशी व्यवहार जायला बसतो, कोणी साहित्यिक असतील त्यांच्याशी मी बसतो, कोणी निवृत्त प्रशासक असतील त्यांच्या मी बसतो, कोणी उद्योजक असतील त्यांच्या बसतो, शिक्षणाच्या क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे त्यांच्या बसतो. प्रश्न असा जाण्यामुळे तुम्हाला सुसंवाद चांगला अनेक गोष्टी करतात, आपण काही सगळ्यात दुसरीचं त्यांनी असू शकत नाही. काही इश्यूज आपल्यासमोर लोक उभे करतात, त्याच्यावर अन्य सरकारांची जाणकारांची मतं आहेत हे समजून घेणं हे उपयुक्त होत आहे. आणि त्याच्यात काही कमी पडणार नाही. अगदी एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की देशाचा सर्वसंमती झाला, सर्वसंमती झाली सफल देशाच्या नंतर 2 दिवस मला आम्ही नेहमी 1 वर्ष रिफेन केलं पद्धत असेल त्याप्रमाणे. पण मी खरं सांगतो की मला त्यावेळेला सैन्य दलाच्या रँकसुद्धा नीट माहीत नसते, लेफ्टनंट जनरल नव्हता आता लेफ्टनंट होता अशा प्रकारचीच. आणि दुसरी गोष्ट एकंदर देशाची सर्वसाच्या संदर्भात दिसली, त्याचं वाचन होतं मला पण थोडं माहिती वाढली होती. मी काय केलं, 2 दिवसांनी वेळ काढला, कोल्हापूरला गेला. जनरल सौराज हे देशाच्या आधीचे नंबर 2 शिखर
म्हणजे देशाचा अध्यक्ष फारूक म्हणूनच त्यांची जागा होती. त्या काळच्या गव्हर्नरनी दुसऱ्यांदा संधी दिली, हे 2 नंबरला असते. पण त्यांचं कॉन्स्टिट्युशन प्रचंड होतं, अनुभव प्रचंड होता. ते निवृत्त झाले होते. मी सरळ दिल्लीवर जाऊन कोल्हापूरला गेलो आणि त्यांच्यापासून हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला काही हाय कमी प्रश्न मला कमीपणा वाचला नाही की मी डिफेन्स मिनिस्टर आहे. ते अधिकारी होते, अधिकाऱ्याच्या घरी जाऊन मी प्रश्न समजून घेतात. तसं चमचं नाही, माझ्यापेक्षा त्या विषयाचं ज्ञान त्यांना अधिक होतं. आणि आपल्यापेक्षा एखाद्या विषयाचा समजून एखाद्या व्यक्तीला अधिक असेल तर त्याच्याशी जाऊन जायला करण्यास समजून घेणं याच्यात अजिबात कमी फरक आहे. आणि ही माझी भूमिका कन्सिस्टंट आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा. आज फडणवीसांनी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, त्यात ते म्हटलं की महाराष्ट्रात जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवारांमुळे लागली होती. त्यांचा आभारी मी काही सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संसद सदस्य होते असं नाही. पण त्यांनी मी सांगितलं प्रेसिडेंट सुरू येतो याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की माझं स्थान काय आहे. खूप खूप धन्यवाद पवार साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल.